सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत सुरुवातीला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याचे कोर्स ॲब्रिवेशन एस डब्ल्यू एम आहे व त्याचा सब्जेक्ट कोड बावीस सहाशे पाच आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सत्तर मार्क थेरी तीस मार्क एवरेज टेस्ट वन अँड टेस्ट टू अँड मायक्रो प्रोजेक्ट पन्नास मार्क प्रॅक्टिकल टोटल वन फिफ्टी मार्क्स सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आपल्याला दीडशे मार्कासाठी आहे त्यामध्ये सत्तर मार्क्ससाठी एंड एक्झाम तीस मार्कासाठी एम एस बी टी टेस्ट वन अँड टेस्ट टू ॲवरेज अँड मायक्रो प्रोजेक्ट ने पन्नास मार्कासाठी प्रॅक्टिकल आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये एकूण सहा चॅप्टर आहे त्यामध्ये पहिला चॅप्टर फंडामेंटल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सहा मार्कसाठी चॅप्टर आहे सेकंड स्टोरेज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ म्युन्सिपल सॉलिड वेस्ट हा चौदा मार्क्ससाठी चॅप्टर आहे थर्ड चॅप्टर डिस्पोसल ऑफ म्युन्सिपल सॉलिड वेस्ट चौदा मार्क्स फोर्थ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हेल्थ ॲस्पेक्ट इन पब्लिक अँड पब्लिक इन्वॉल्वमेंट इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा चॅप्टर चौदा मार्क्ससाठी आहे पाचवा चॅप्टर इंडस्ट्रीयल वेस्ट मॅनेजमेंट अँड ई वेस्ट मॅनेजमेंट हा चॅप्टर चौदा मार्क्ससाठी आहे व सहावा चॅप्टर लीगल ॲस्पेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा चॅप्टर सहा मार्कसाठी आहे चॅप्टर फर्स्ट फंडामेंटल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंटेंट वन पॉईंट वन डेफिनेशन ऑफ सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट म्हणजे काय त्याची व्याख्या का आहेत आपण व एक पॉईंट एकमध्ये आपण पाहणार आहोत वन पॉईंट टू मिनिंग ऑफ डिफरंट सॉलिड वेस्ट डोमेस्टिक वेस्ट कमर्शियल वेस्ट इंडस्ट्रिकल वेस्ट मार्केट वेस्ट ॲग्रीकल्चर वेस्ट बायोमेडिकल वेस्ट ई वेस्ट हजार हजरडस वेस्ट इन्स्ट्यु इन्स्टिट्युशनल वेस्ट आपण एक पॉईंट दोनमध्ये डोमेस्टिक वेस्ट म्हणजे काय त्याचा मिनिंग काय त्याचा अर्थ काय होत आहे कमर्शियल वेस्टचा अर्थ काय होताय इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणजे काय मार्केट वेस्ट ॲग्रिकल्चर वेस्ट बायोमेडिकल वेस्ट ई वेस्ट हजारडस वेस्ट इन्स्टिट्युशनल वेस्ट याचे आपण अर्थ बघणार आहोत नंतर वन पॉईंट थ्री सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड वेस्ट हजारडस अँड नॉन हजारडस वेस्ट आपण एक पॉईंट तीनमध्ये सॉलिड वेस्ट कोण कशापासून सोर्सपासून जनरेट होतं आणि त्याचे कोणकोणते वर्गीकरण सॉलिड वेस्टचे आपण करतो त्याच्यामध्ये हजार डस म्हणजे शे जे, जे शरीराला इन्वर्मेंटसाठी घातक आहेत ते वेस्ट हजार डस वेस्ट नॉन हजार डस वेस्ट म्हणजे जे घातक नाहीत आपण याविषयी वन पॉईंट तीनमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एक पॉईंट तीनमध्ये आपण याची माहिती बघणार आहोत वन पॉईंट फोर फिजिकल अँड केमिकल कॅरेक्सर्सिक ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आपण एक पॉईंट चारमध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्टच्या फिजिकल कॅरेक्सर्सिकोकोणते आहेत आणि केमिकल कॅरेक्सर्सिकोणकोणते आहेत आपण एक पॉईंट चारमध्ये आपण पाहणार आहोत एक पॉईंट पाच वन पॉईंट फाईव्ह इम्पॅक्ट ऑफ सॉलिड वेस्ट ऑन एनवायरमेंट एक पॉईंट पाचमध्ये आपण सॉलिड वेस्टच्या एनवायरमेंटवर कोणकोणतं इम्पॅक्ट होतं आपण याची माहिती एक पॉईंट पाचमध्ये घेणार आहोत वन पॉईंट सिक्स सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टेक्निक्स सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हेअरची वेस्ट प्रिव्हे प्रिवेन्शन अँड वेस्ट रिडक्शन टेक्निक्स आपण एक पॉईंट सहामध्ये वेस्ट रिड re रिड्यूस करण्याच्या कोणकोणत्या टेक्निक आहेत वेस्ट कमी करण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक वापरल्या जातात आणि वेस्ट प्रिव्हेंटे प्रिवेन्शन करण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक वापरल्या जातात आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हेअरची साठी कोणकोणत्या टेक्निक वापरतात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ज्या टेक्निक आपण एक पॉईंट सहामध्ये पाहणार आहोत वन पॉईंट सेवन फॅक्टर अफेक्टिंग द सॉलिड वेस्ट जनरेशन आपण एक पॉईंट सातमध्ये कोणकोणते फॅक्टर सॉलिड वेस्ट जनरेट होतात त्याच्यावर अफेक्ट करतात हे आपण एक पॉईंट सातमध्ये पाहणार आहोत चॅप्टर टू स्टोरेज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ म्युन्सिपल सॉलिड वेस्ट कंटेंट हा चॅप्टर एक्झाममध्ये चौदा मार्कसाठी येतो टू पॉईंट वन स्टोरेज ऑफ सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्टचं स्टोरेज आपण कुठं करतो याविषयी आपण दोन पॉईंट एकमध्ये माहिती घेणार आहोत टू पॉईंट टू कलेक्शन मेथड ऑफ सॉलिड वेस्ट दोन पॉईंट दोनमध्ये आपण कोणकोणत्या मेथडनं सॉलिड वेस्ट कलेक्ट करतात आपण हे पाहणार आहोत टू पॉईंट थ्री टूल्स अँड इक्विपमेंट लिटर बिन ब्रूम शॉवेल्स हँडकार्ट मेकॅनिकल रोड स्वीपर्स कम्युनिटी बीन लाईक मुवल अँड स्टेशनरी बीन आपण स्टोरेज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणकोणते टूल्स अँड इक्विपमेंट लातात लिटर बिन ब्रूम शॉवेल्स हँडकार्ट मेकॅनिकल रोड स्वीपर कम्युनिटी बिन याविषयी आपण दोन पॉईंट तीनमध्ये माहिती घेणार आहोत टू पॉईंट फोर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट दोन पॉईंट चारमध्ये आपण सॉलिड वेस्ट कोण कोण ट्रान्सपोर्टेशन करताना कशाच्या हेल्प न करतात याविषयी आपण माहिती टू पॉईंट चारमध्ये घेणार आहोत टू पॉईंट फाईव्ह ट्रान्सपोर्टेशन व्हेकल विथ देअर कॅपॅसिटी वर्किंग ॲनिमल कार्स ॲटो व्हेकल्स ट्रॅक्टर ऑर ट्रेलर्स ट्रक्स डम्पर्स कॉम्पॅक्टिकल व्हेकल ट्रान्सफर स्टेशन मिनिंग नेसेसिटी अँड लोकेशन आपण दोन पॉईंट पाचमध्ये वर्किंग कॅपॅसिटीनुसार ट्रान्सपोर्टेशन व्हेकल कोणती यूज करणार आहोत त्यामध्ये आपण ॲनिमल कार्स ॲटो व्हेकल ट्रॅक्टर ऑल ट्रेलर्स ट्रक्स डम्पर कॉम्पॅक्टर व्हेकल याची माहिती घेणार आहोत नंतर ट्रान्सफर स्टेशन ट्रान्सपोर्टेशनचा मिनिंग काय आहे त्याचा अर्थ काय आहे त्याची गरज काय आहे नेसेसिटी अँड लोकेशन ट्रान्सफोट स्टेशन जो लोकेशन कुठं आहे आपण याच्यात दोन पॉईंट पाचमध्ये माहिती घेणार आहोत टू पॉईंट सिक्स रोल ऑफ रॅक पिकर्स अँड दिअर युटिलिटी फॉर सोसायटी रॅक पिकर्सचा रोल काय आहे त्याचं काम का आहे आणि त्याचा यूज सोसायटीसाठी युटिलिटी सोसायटीसाठी काय होते आपण यामध्ये पाहणार आहोत दोन पॉईंट सहामध्ये टू पॉईंट सेवन ऑर्गनेशन ऑर्गनायझेशन पॅटर्न ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रॅक्टिसेस अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन ऑफ द टाउन ऑर सिटी आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमचा ऑर्गनेशन ऑर्गनायझेशन पॅटर्न काय आहे याची माहिती दोन पॉईंट सातमध्ये घेणार आहोत चाप्टर थर्ड डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हा चॅप्टर सोळा मार्क्ससाठी एक्झाममध्ये येतो कंटेट थ्री पॉइंट वन कन्सेप्ट ऑफ कम्पोजिटिंग वेस्ट कंपोजिटिंग वेस्ट की कंसेप्ट का है compositing process. Compositing process प्रिंसिपल ऑफ कंपोजिटिंग प्रोसेस कंपोजिटिंग प्रोसेस को प्रिंसिपल आधार पर कार्य करते फैक्टर अफेटिंग द कम्पोजिटिंग प्रोसेस को फैक्टर कंपोजिटिंग प्रोसेस वफेक्ट करता ये अपन तीन पॉइंट एक मदे अपन पहानार आहोत थ्री पॉइंट टू मेथड्स ऑफ कम्पोजिटिंग मॅन्युअल कंपोजिटिंग बँगलोर मेथड इंदोर मेटर बी मेकॅनिकल कॉम्पोजिटिंग डॅनो प्रोसेस सी वर्मिक कॉम्पोजिटिंग आपण तीन पॉईंट दोनमध्ये कोणकोणत्या मेथड कॉम्पोजिटिंगसाठी यूज करता त्यामध्ये पहिली मेथड मॅन्युअल कॉम्पोजिटिंग बँगलोर मेथड इंदोर मेटर याच्याशी माहिती घेणार आहोत नंतर बी मेकॅनिकल कॉम्पोजिटिंग डॅनो प्रोसेसनुसार मेकॅनिकल कॉम्पोजिटेशी याच्याविषयी माहिती घेणार आहोत तीन वर्क कॉम्पोजिटिंग याविषयी माहिती घेणार आहोत थ्री पॉईंट थ्री लँड फिलिंग टेक्निक्स फॅक्टर टू बी कन्सिडर्ड फॉर साईट सिलेक्शन आपण तीन पॉईंट तीनमध्ये लँड फिलिंगसाठी कोणकोणत्या टेक्निक वापरतात आणि साईट सिलेक्शन करताना कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात कोणकोणते कन्सिडर करतात आपण हे पाहणार आहोत तीन पॉईंट तीनमध्ये लँड फिलिंग मेथड्स एरिया मेथड ट्रेंच मेथड अँड रॅम्प मेथड लँड फिलिंग मेथड कोणकोणते आहेत व त्याची एरिया मेथड अँड ट्रेंच मेथड अँड रॅम्प मेथड याविषयी माहिती घेणार आहोत लिचे अँड इट्स कंट्रोल बायोगॅस फ्रॉम लँडफिल याच्याविषयी माहिती थ्री पॉईंट थ्रीमध्ये घेणार आहोत ॲडवांटेज अँड डिसअडव्ह डिसअडव्हांटेज ऑफ लँडफिल मेथड लँडफिल मेथड मेथडचे कोणकोणते फायदे आहेत व कोणकोणते डिसएडवांटेज आहेत आपण यामध्ये पाहणार आहोत रिसायकलिंग ऑफ म्युन्सिपल सॉलिड वेस्ट म्युन्सिपल सॉलिड वेस्टचे रिसायकलिंग याविषयी आपण यात माहिती घेणार आहोत थ्री पॉईंट फोर इन्सिरेशन ऑफ वेस्ट इंट्रोडक्शन ऑफ इन्सिरेशन प्रोसेस इन्सिरेशन प्रोसेस का आहे आपण त्याची प्रस्तावना यामध्ये पाहणार आहोत टाईप्स ऑफ इन्सिरेशन फ्लॅश मल्टिपल चेंबर इन्सिरेटर्स आपण टाईप ऑफ इन्सिरेशन कोणकोणते आहेत व फ्लॅश मल्टिपल चेंबर इन्सिरेटर्स याच्याविषयी माहिती घेणार आहोत प्रोडक्ट ऑफ इन्सिरेशन प्रोसेस विथ देअर यूज आपण इन्सिरेशन प्रोसेसचं प्रोडक्ट काय होते व त्याचा यूज कशासाठी होतो आपण हे पाहणार आहोत प्रायलोसिस ऑफ वेस्ट म्हणजे काय त्याची डेफिनेशन आणि त्याची मेथड कोणकोणते यानुसार आपण प्रायलोसिस ऑफ वेस्ट करू शकतो आपण हे पाहणार आहोत थ्री पॉईंट फाईव्ह प्रोडक्ट ऑफ इन्सरेटर प्रोसेस ॲडव्हान्टेज अँड डिसअडव ऑफ इन्सिरेशन इन्सिरेशन प्रोसेस इन्सरेशन प्रोसेसचे कोणकोणते पाहिदे आहेत व त्याचे कोणकोणते डिसअडव्हानेज आहे प्रोडक्टसाठी आपण हे याच्यामध्ये थ्री पॉईंट फाईव्हमध्ये पाहणार आहोत फोर्थ चॅप्टर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हेल्थ आस्पेक्ट अँड पब्लिक इनवॉल्वमेंट इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंटेंट बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट फोर पॉईंट वन डेफिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट आपण सुरुवातीला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट याच्याविषयी सुरुवातीला त्याचे आपण डेफिनेशन काय आहे आपण हे पाहणार आहोत फोर पॉईंट वनमध्ये फोर पॉईंट टू सोर्स अँड जनरेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट कोणकोणत्या सोर्सपासून बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं त्याचा सोर्स काय आपण फोर पॉईंट टूमध्ये आपण पाहणार आहोत फोर पॉईंट थ्री क्लासिफिकेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट बायोमेडिकल वेस्टचे कोणकोणते क्लासिफिकेशन होतात त्याचे वर्गीकरण कोणकोणते होते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत फोर पॉईंट फोर मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीज बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करताना कोणकोणत्या मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीज आहेत आपण याच्यात माहिती घेणार आहोत हेल्थ ॲस्पेक्ट अँड पब्लिक इनवॉल्वमेंट इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हेल्थ ॲस्पेक्ट ड्युरिंग हँडलिंग अँड प्रोसेसिंग आपण हेल्थ यामध्ये हेल्थ ॲस्पेक्ट हँडलिंग अँड प्रोसेसिंग करताना कोणकोणते हेल्थ ॲस्पेक्ट होता हे आपण फोर पॉईंट फाईव्हमध्ये पाहणार आहोत फोर पॉईंट सिक्स हेल्थ प्रॉब्लेम ड्युरिंग टाईम ऑफ सेग्रिगेशन रिकवरी रिसायकलिंग अँड रियूज ऑफ सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट करताना हेल्थ जे जे प्रॉब्लेम होतात सेग्रिगेशन करताना रिकव रिकवरी करताना रिसायकलिंग करताना कोणकोणते होतात आपण ए फोर पॉईंट सिक्समध्ये आपण पाहणार आहोत फोर पॉईंट सेवन पब्लिक इनवॉल्वमेंट अँड पार्टिसिपेशन इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड प्रॅक्टिकल्स आपण पब्लिक इनवॉल्वमेंट म्हणजे जनतेचा सभा आणि पार्टिसिपेंट लोकांचा सभाग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय हो होतो आपण हे पाहणार आहोत चॅप्टर फाईव्ह इंडस्ट्रीकल वेस्ट मॅनेजमेंट अँड ई वेस्ट मॅनेजमेंट कंटेंट इंडस्ट्रीकल वेस्ट मॅनेजमेंट फाईव्ह पॉईंट वनमध्ये आपण व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीकल वेस्ट इंडस्ट्रीकल वेस्टच्या कोणकोणत्या व्हरायटी आहेत आपण फाईव्ह पॉईंट वनमध्ये आपण पाहणार आहोत फाईव्ह पॉईंट टू कलेक्शन ऑफ डिस्पोजल ऑफ इंडस्ट्रीकल वेस्ट इंडस्ट्रीय वेस्ट करणं कोणकोणते कलेक्ट करण्याच्या कोणकोणत्या मेथड आहेत आणि नंतर त्याचं डिस्पोजल करण्यासाठी आपण काय काय करतो आपण याच्यात पाहणार आहोत फाईव्ह पॉईंट थ्री कंट्रोल मेजर्स फॉर इंडस्ट्रीयल मे कोणकोणते मेजर्स आपण इंडस्ट्रीकल वेस्ट कंट्रोल करताना घेता आपण हे फाईव्ह पॉईंट थ्रीमध्ये पाहणार आहोत फाईव्ह पॉईंट फोर रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रीकल वेस्ट आपण फोर पॉईंट फोरमध्ये रिसायकलिंग इंडस्ट्रियल वेस्ट कोणकोणतं रिसायकलिंग करण्यासाठी आपण काय काय करतो आपण यामध्ये पाहणार आहोत ई वेस्ट मॅनेजमेंट फाय पॉईंट फाय डेफिनेशन ऑफ ई वेस्ट ई वेस्टची ई वेस्ट म्हणजे काय आपण त्याची व्याख्या बघणार आहोत व्हरायटीज ऑफ ई वेस्ट ई वेस्ट जेव्हा वे कोणकोणत्या व्हरायटीज आहेत आपण यामध्ये पाहणार आहोत डेंजर ई डेंजरस ऑफ ई वेस्ट ई वेस्ट हेल्थसाठी डेंजर इन्व्हायरमेंटसाठी डेंजर कशा काय आहे याविषयी आपण माहिती फाईव्ह पॉईंट फाईव्हमध्ये घेत घेणार आहोत फाईव्ह पॉईंट सिक्स रिसायकलिंग ऑफ ई वेस्ट आपण ई वेस्ट तर रिसायकलिंग कशाप्रकारे करतो आपण याविषयी माहिती घेणार आहोत आणि नंतर फाईव्ह पॉईंट सेवन डिस्पोजल ऑफ ई वेस्ट याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत चॅप्टर सिक्स लिगल ॲस्पेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंटेंट लिगल ऍस्पेक्ट कायदेशीर बाबतीत प्रेझेंट सॅनिरो आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदेशीर बाबी लि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी काय काय आहे आपण यामध्ये पाहणार आहोत सिक्स पॉईंट टू म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा आपण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळाविषयी माहिती आपण टू पॉईंट टूमध्ये सिक्स पॉईंट टूमध्ये आपण घेणार आहोत सिक्स पॉईंट थ्री बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा याविषयी माहिती आपण सिक्स पॉईंट थ्रीमध्ये घेणार आहोत सिक्स पॉईंट फोर ई वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा इ वेस्ट याच्याविषयी माहिती आपण सिक्स पॉईंट फोरमध्ये आपण घेणार आहोत सिक्स पॉईंट फाईव्ह कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा याविषयी माहिती आपण सिक्स पॉईंट फाईव्हमध्ये घेणार आहोत सिक्स पॉईंट सिक्स हजार हजरड्रस अँड अदर वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा याविषयी आपण याच्यात माहिती घेणार आहोत सिक्स पॉईंट सेवन प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा याविषयी आपण माहिती सिक्स पॉईंट सेवनमध्ये आपण घेणार आहोत सिक्स पॉईंट एट रोल ऑफ सेंट्रल पॉल्युशन बो कंट्रोल बोर्ड एंड महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड इन मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट फ्रॉम वेरियस सोर्सेस कोणको रोल सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड एंड महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डचे रूल कोणकोणते आहेत जे वेगवेगळे सॉलिड वेस्ट कोट कोणत्या सोर्सपासून जनरेट होतात याची आपण याविषयी माहिती या पॉईंटमध्ये सिक्स पॉईंट एटमध्ये घेणार आहोत थँक्यू